नमस्कार मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आजची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना ताब्यात घेतला आहे तीन मार्च पर्यंत नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे अशातच आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही राष्ट्रपती शासन लावावे लागेल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावं लागेल वेळ आली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल त्यासोबतच जे जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्यांना तुरुंगात टाकावं लागेल असं रवी राणा यांनी म्हटलं आहे ठाकरे सरकार पाडण्याची गरज नाही कारण हे सरकार तिघाडी सरकार आहे त्यांच्यात कोणाचाच कोणाला मिळ नाही सरकारमधील जे नेते गजाआड गेले आहेत आणि काही जाण्याच्या तयारी मध्ये आहेत त्यांच्यावरून असं वाटतं की पक्षातील काही राजकीय नेतेच हे सरकार बरखास्त करतील असं म्हणत रवी राणा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे